त्यावेळेला अनेकांना पटत नाही त्या गोष्टी, कालांतराने पटतात. आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शक्यावरती जर समजा असेल, जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल, तर आपणच का व्होटिंग मशीन घेऊन बसलोय? बरं, मी बटन दाबल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय, फक्त खूप असा एक आवाज आला, याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का? मध्यंतरी काहीतरी काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार, तेही सगळ्या ठिकाणी नाहीये. आणि या गोष्टी मी आधी बोलत आलो, अनेकांना त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते. अर्थातच ना, मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत, आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे, बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर, या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं. तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे, माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, याची सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं. बाकीच्या राज्यांमध्ये का नाही होते हे? जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल, दुर्दैव आहे. आमची तयारी सांगू तुला जाहीरपणे सांगू, तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगता का ना तुम्ही आम्हाला? अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय, कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय? बरं, तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विस्का जो झालेला आहे सगळा इकडूनची तिकडे तिकडूनची इकडे, कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला? झाल्यावरतीच कळलं तुम्हाला. महिन्या दोन महिन्यावरती निवडणूक आल्या, पेशन्स ठेवा थोडा. मागण्या होतच असतात. ठीक आहे, आता आता तोंड फुटली, फुटताना तोंड फुटली तुमची. याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे, मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.